देश में चुनाव होने की चर्चाएं चल रही है। इस चर्चा पर बात करते हुए महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि कुछ लोगों के ये सपने हैं, लेकिन ये तो मुंगेरीलाल के हसीन सपने हैं। अशा अनेकों का स्वप्न रंजन करतात की देशाच्या मध्यवर्ती निवडणुका होतील, विधानसभेमध्ये दर 10 दिवसांनी आमचं सरकार येईल। तर मला वाटतं की शेवटी मुंगेरी गाव के हसीन सपने हे पात्र नाही आहे, ही फक्त कथा नाही आहे। अशा पद्धतीची ही व्यक्ती माणसांची संख्या असू शकते। गणपतवाणी बिडी पितांना चावायचाच नुसतीच काढी, मनासीच अन मनायचा की या जागेवर बांधीन वाडी। हे जी काही स्वप्नरंजन आहे ना, तर यांच्या मार्गावर चालणारे काही थोर महापुरुष राजकारणात असतात ज्यांना लोकांचा पाठिंबा कमी असतो, तर ते असे दिवसाढवळे स्वप्न पाहतात मध्यावधी निवडणुकीचे। तर कधी आता 10 दिवसात सरकार पडेल, आमचं सरकार ज्या दिवशीपासून आलं त्या दिवशीपासून यांच्या स्वप्नामध्ये कमीत कमी 50 पडत आहे।